जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा। ही चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी फुटाणा डाळ घेतली आहे, ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात, डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं। तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत। तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे, त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलं आहे ते चाळून घ्यायचं, कारण ही डाळ मिक्सरमधनं वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे। त्यानंतर चाळणीत मी 3 वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे। ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने 3 वाट्या तांदळाची पिठी तीसुद्धा चाळून घेतली। चवीपुरता मीठ टाकायचं, 1 चमचा हळद टाकून घेतली आहे, त्यासोबतच 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे। आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकतात, ज्यामुळे चकलीला रंग खूप छान येतो। 1 चमचा जिरं टाकून घेतलं, 1 मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि 2 मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेत, किंवा आपले जे गावरानी तीळ असतात ते टाकायचे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत। आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे, म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे, गरम केलेलं नाही आहे। तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने 1/2 वाटीपेक्षा 2 चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं। आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची। ही मूठ जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे, नाहीतर मग अजून ह्याच्यात तेल ॲड करायचं। तर मी सुरुवातीला 1/2 वाटी तेल टाकलं होतं, आता मी पुन्हा 2 चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे। आता हे तेल ह्या पिठाला चांगलं चोळून घेते। तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्याला लक्षात येईल की मोहन बरोबर झालं आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं। आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं। आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे। जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते। जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही, ती तुटेल। तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पहा, इथे पीठ मळून घेतलं आहे। आता हातावरती एक गोळा घेऊन तोसुद्धा चांगला मळून घेऊ। त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ते जाळी बसवून घेतलेली आहे। आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही। तर हे पीठ भरताना शक्यतोवर असं दाबून भरायचं, सोऱ्यामध्ये पिठात एअर बबल ठेवायचे नाहीत, नाहीतर मग चकली पाडताना ती चकली मध्येच तुटू शकते। आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे, आता याची चकली बनवून बघायची, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही। हे पहा, इथे मी जवळच एक चकली टाकून बघते, ही चकली अगदी बरोबर पडते, म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे। जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं। आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत। अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं। जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ती हातानेसुद्धा त्या तेलात सोडू शकता। तर आता हे पहा, मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते। आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही, नाहीतर मग आपली चकली तुटते। तर शक्यतोवर थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान आपल्याला हवे तेवढे वेढे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपले अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे। तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायलासुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला, खूप पटकन तयार होते। तर हे पहा, मी तुम्हाला ही जवळून दाखवते ह्या चकलीला किती सुंदर काटे आलेत आणि किती सुंदर हिचा आकार तयार झाला आहे। आता चकली आपली टाकून झाली आहे, ही तळून घेऊ। चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्या तेवढ्या चकल्या सोडायच्या, म्हणजे तेलात माहुतील एवढ्याच चकल्या सोडायच्या। तर मी इथे सुरुवातीला 2 चकल्या तळून घेते, कारण मी हे कढई जी आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे। आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत।
आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही, ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल, मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे. आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची. तर हे पहा, चकली तळताना असे हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे. आता ही ते चकली तयार आहे. हे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर ही चकली तयार झाली आहे. तिला रंगही छान येतो आणि शिवाय जर तुम्ही याच्यात बॅडगी तिखट वापरत असाल किंवा कश्मीरी लाल तिखट वापरत असाल तर अगदी सुंदर रंगाची चकली तुमची तयार होऊ शकते. तर मग अशा प्रकारे इथे मी ह्या चकल्या तळून घेतल्या आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतायत, चार वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण 20 ते 25 चकल्या इथे तयार केल्या आहेत. आणि ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप अगदी अलगद अशी ही चकली तुटते. हे पहा, अगदी सहज या चकल्या तुटतात आणि खातानासुद्धा खूप छान खुसखुशीत खरपूस अशा लागतात. तर मग तुम्हीसुद्धा ही चकली जरूर ट्राय करा. कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात आधी आपण भाजणी तयार करून घेऊ. तर ही चकलीची भाजणी बनवण्यासाठी इथे मी घेतले 8 वाटी तांदूळ, म्हणजे 1.5 किलो हे तांदूळ आहेत. 4 वाटी घेतली हरभरा डाळ, म्हणजे 1/2 किलो हरभरा डाळ. आता इथे 1.5 वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे आणि 1/2 वाटी घेतली आहे उडदाची डाळ. म्हणजे तांदूळच्या निम्मे आपल्याला घ्यायची हरभरा डाळ आणि मूग डाळीच्या निम्मे घ्यायची उडीद डाळ. त्यानंतर 1 वाटी मी घेतलेत पोहे, 1/2 वाटी घेतलेत धने, 1/2 वाटी मी इथे साबुदाणे घेतलेत, म्हणजे साधारण 2 चमचे हे साबुदाणे आहेत, आणि सोबतच 1/2 वाटी जिरं घेतलंय, म्हणजे 2 चमचे जिरं. आता हे जे डाळी आणि तांदूळ आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आधी स्वच्छ निवडून घ्यायचे आणि मग हे धुवून घ्यायचे. हे तांदूळ धुवून झाले की मग अशा एखाद्या स्वच्छ कापडावरती हे फॅनखाली पसरवून ठेवायचे आणि 4 ते 5 तास हे छान वाळू द्यायचे. म्हणजे याच्यातलं जे पण पाणी असेल ते संपूर्ण हे वाळलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी इथे हे तांदूळ आणि डाळी पसरवून ठेवलेले आहेत. 4 तासानंतर मी हे सगळे जे जिन्नस आहेत ते भाजून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे तांदूळ भाजून घेते. ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने मी हे तांदूळ भाजून घेते. आता तांदूळ भाजलेत की नाही हे चेक करण्यासाठी ह्या पद्धतीने हातात घ्यायचे आणि थोडेसे असे चुरून बघायचे. तांदूळ जर चुरले जात असतील तर मग हे व्यवस्थित भाजलेत असं समजायचं. तर आता इथे हे तांदूळ छान भाजून झालेले आहेत, हे मी बाजूला काढून घेते आणि ह्याचकडे आता मी डाळी भाजून घेते. तर ही मुगाची डाळ आहे, हे पण मी छान भाजून घेते. मध्यम गॅसवरती भाजायची आहे. डाळीचा रंग बदलेल आणि ती थोडीशी कडक होईल इथपर्यंत आपण ही भाजून घ्यायची असते. तुम्ही बघू शकताय डाळ पण इथे भाजून झालेली आहे. आता ही डाळ मी बाजूला काढून घेते आणि तिच्यातच आता हरभऱ्याची डाळ भाजून घेते. अशा पद्धतीने हरभऱ्याची डाळसुद्धा इथे भाजून झालेली आहे. ह्याच्यातच आता उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. उडीद डाळीनंतर पोहे, साबुदाणे आणि जिरं, धने हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे मी हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत. हे आपण आता थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मग नंतर हे दळून आणायचे. आता ही भाजणी दळताना नेहमी आपण घरून थोडेसे डाळ आणि तांदूळ एकत्र करून घेऊन जायचे आणि आधी ते डाळ तांदूळ दळायचे आणि त्याच्यावरती ही भाजणी दळून घ्यायची. गव्हावरती किंवा मग ज्वारी बाजरीवरती ही भाजणी दळायची नाही. आता ही भाजणी मी सगळी दळून आणलेली आहे आणि ह्या भाजणीतलं 4 वाटी पीठ मी इथे काढून घेतलंय. ही जी वाटी तुम्हाला दाखवली आहे या वाटीच्या मापाने 4 वाटी पीठ मी या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणजे साधारण 1/2 किलो हे पीठ आहे. आता याच्यात 2 चमचे मी ओवा टाकून घेते. तर ह्या ओवा आधी मिक्सरमधनं थोड्याशा जाड्या बरड्या अशा फिरवून घ्यायच्या आणि मग ह्या इथे भाजणीमध्ये किंवा आपल्या ह्या चकलीमध्ये वापरायच्या, जेणेकरून ओवांचा स्वाद अजून वाढतो. त्यानंतर 4 चमचे मी इथे तेल टाकून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे तीळ असतील तुम्ही ते इथे वापरा. पांढरे तीळ वापरले तरी चालेल किंवा मग आपले जे गावराणी तीळ असतात ते वापरले तरी चालेल. मी इथे आपले घरचे जे गावराणी तीळ असतात ते वापरलेले आहेत. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि 1/2 चमचा मी इथे हिंग टाकून घेतलं आहे. त्यानंतर 2 ते 2.5 चमचे मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे. तर तिखटाचं जे प्रमाण असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पिठामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने. आता याच्यात मी तेल टाकून घेते. तर तेलाचं प्रमाण 1 वाटीसाठी 2 चमचे एवढं मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे हे 1/2 किलो पिठासाठी मी जवळपास 40 ml एवढं तेल वापरलेलं आहे.
तर अशा पद्धतीने मी हे सगळं तेल इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल सुद्धा या पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता तेल छान एकजीव झालेलं आहे। आता हे पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे। गार पाणी इथे वापरायचं नाही, थोडंसं गरम असं पाणी वापरायचं आहे। तर थोडं थोडं आपल्या अंदाजाने पाणी टाकत जायचं आणि मी इथे चमच्याने मिक्स करून घेते कारण सुरुवातीला पाणी थोडंसं गरम असतं। आता मी ह्या पद्धतीने हे पीठ मळून घेते। तर हे मळताना खूप सैल मळायचं नाही आणि खूप जास्त घट्टही मळायचं नाही कारण खूप जास्त घट्ट मळलं तर चकलीला काटे खूप छान येतात पण मग ते चकल्या बनवताना आपल्याला त्रास पण होतो, हात खूप दुखतो। अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय खूप सैल असं मळलेलं नाही आहे आणि खूप घट्टही मळलेलं नाही आहे। आपल्याला चकल्या बनवायला सोप्या जातील इतपत हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे। ह्या स्टेजला आपण हे पीठ थोडंसं खाऊन बघू शकतो तिखट मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही आणि जर कमी वाटत असेल तर मग आपण इथे ॲड करू शकतो। तर आता हे पीठ इथे तयार आहे, हे मी एक 15 मिनटं झाकून ठेवते। तर आता 15 मिनटानंतर हे पीठ थोडंसं कडक झालेलं आहे, याच्यातलं जे पाणी होतं ते शोषलं गेलेलं आहे, त्यामुळे हे पीठ मी पुन्हा एकदा अगदी थोडंसं पाणी टाकून मळून घेते। तर अशा पद्धतीने आता आपलं हे चकलींसाठीचं भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे। आता यातला एक गोळा घेऊन मी ह्या पद्धतीने हा थोडासा हातावरती मळून घेते जेणेकरून तुम्हाला साच्यामध्ये भरायला सोपा जाईल। त्यानंतर इथे चकलीचा जो सोऱ्या असतो म्हणजे चकलीचा साचा असतो तर त्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यात जे पीठ मी मळून घेतलं होतं ते या सोऱ्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेते। आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे ह्या चकल्या पेपरवरती बनवते। तर एका पेपरचे मी इथे 4 भाग बनवून घेतलेले आहेत। तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी असेल तुम्ही ती वापरली तरी चालेल आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण याच्यावर चकल्या पाडून घेऊ शकतो। तुम्हाला मी जवळून दाखवते चकली किती सुंदर तयार होते, त्याला काटे किती छान आलेले आहेत आणि अजिबात ही चकली कुठेच तुटत नाही आहे। अतिशय छान अशी चकली तयार होते, तुम्ही नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने चकली। तर इथे आता ह्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता या पेपरवरची चकली मी अशा पद्धतीने या झाऱ्यावर काढून घेतली आहे। त्यानंतर कढईत तेल गरम झालेलं आहे आणि झाऱ्यानेच मी ही चकली या तेलात सोडून घेतली आहे। एवढं फक्त याच्यासाठी की आपण जेव्हा पण चकली डायरेक्ट तेलात हाताने सोडतो तर तेव्हा ते तेल हातावरती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे जर अशा पद्धतीने झाऱ्यावर घेऊन ही चकली आपण ह्या तेलात सोडली तर मग तेल आपल्या हातावरती उडत नाही। तर ही माझ्या सासूबाईंची आयडिया आहे, त्यामुळे मी जेव्हाही चकल्या बनवते तेव्हा अशा पद्धतीने मी झाऱ्यानेच ह्या चकल्या तेलात सोडते। तर ह्या चकल्या आपल्याला मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायच्या आहेत। चकली तेलात सोडल्यानंतर ती लगेच पलटण्याची घाई करायची नाही, चकलीला थोडंसं तेलाच्या वरती येऊ द्यायचं म्हणजे तेलावर थोडं तरंगू द्यायचं आणि त्यानंतर ती चकली पलटवून घ्यायची। ह्या पद्धतीने चमच्याने मी उलटपालट करून ही चकली दोन्ही बाजूंनी छान खरपूस अशी तळून घेते। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची चकली तळताना। तुम्ही बघू शकतायत ह्या चकल्या इथे तळून झालेल्या आहेत, किती सुंदर ह्या चकल्या दिसत आहेत, अगदी बघूनच लगेच खाव्याशा वाटतात आणि अगदी छान चकल्या तयार होतात, खरपूस तयार होतात आणि घरगुती असतात त्यामुळे त्या पौष्टिकही असतात, स्वस्तात पडतात। शिवाय आपण घरगुती कुठलाही पदार्थ बनवला तर तो आपल्याला खूप स्वस्त पडतो। तर अशा पद्धतीने मी या सगळ्या चकल्या इथे तळून घेतलेल्या आहेत। वा, अगदी सुंदर चकल्या इथे तयार झालेल्या आहेत। मग तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत।